असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। जीवन हे क्षणभंगूर आहे, रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हातानेच परत जाणार। आपल्या हातात असतं ते फक्त जीवनातले हे क्षण, मग ते आनंदाने फुलवायचे की कुडत बसून वाया घालवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसऱ्याने दिलं, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत देखील दुसऱ्याने दिली, पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार, मरणानंतर संपत्ती देखील दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार, तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच। दुःख इतकं नशीबवान म्हणावं लागेल की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात, धन इतकं दुर्दैवी म्हणावं लागेल की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात। किती अजब आहे ना। माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचं हृदय रक्ताचं बनलेलं आहे, पण हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं। किती गमतीशीर आहे ना सगळं। सांगण्याचा मतितार्थ इतकाच की सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार केला तर लक्षात येईल गर्व बाळगण्यासारखं काहीच नाही आहे। मग उगाचच का गर्वानं फुगायचं आपण? हात आकाशाला टेकले तरी पाय मात्र सतत जमिनीवरती राहू द्या आणि सुखदुःखात नेहमी आपल्या माणसांना धरून राहा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्षणभंगूर असलेल्या आयुष्यातले क्षण मात्र अनमोल आहेत। ते फुलवायचे, ते आनंदाने जगायचे हे मात्र आपल्याच हातात आहे। गरज आहे ती मात्र फक्त सकारात्मक दृष्टिकोनाची। सो बी पॉझिटिव्ह ऑलवेज। आयुष्य खरंच जबरदस्त आहे, ते जबरदस्तीनं जगू नका तर जबरदस्तपणे जगा। मानो तो मौज है, नाही तो समस्या रोज आहे। त्यामुळे जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।